समरी ऑफ द अच्छी है ना। यस लेट अस स्टार्ट द लेसन माय टाइम स्टार्ट्स नाउ रिमेनिंग पार्ट ऑफ द टेक्स्ट बुक लेट अस डिस्कस टुमारो ड्यू टू द रेंज एंड नेटवर्क प्रॉब्लम मेनी टाइम्स आई बिकम डिसकनेक्टेड स्टिल आई रिक्वेस्ट हु हैज जॉइंड नाउ सम persons I have removed from group. That's why I'm happy because of many disturbances are coming in my daily schedule meeting. And another reason is network problem. It is not in my hand. Okay. जे जे शक्य आहे ते मी जेवढा वेळ अवधी आहे 30 मिनिटाचा त्यात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. कंटिन्यू 30 मिनिटं राहिलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये मध्ये थोडासा मी जरी टेरेसवर असलो तरी काही प्रॉब्लेम्स येतात. इट्स ओके. रिमेनिंग पार्ट ऑफ द आईस ब्रेकिंग मी नंतर घेतो. डायरेक्ट आय कम टू द समरी ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड. इन दिस पोएम द नेम ऑफ द पोएट इज वॉल्ट व्हिटमन. ही इज अमेरिकन पोएट अँड द स्पीकर ऑफ द पोएम इज शोईंग a trip on which he is embarking. Are you watching the page, this page on your screen, mobile screen, Jyoti? Yes sir. Are you listening to me very well? Yes sir. Okay. Let us start now. The speaker of the poem is describing a trip on which he is embarking. Embarking means he is going on a way. What the way? The speaker has decided. जो मार्ग त्याने निवडलेला आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे काय? ओपन रोड मीन्स इट इज सिम्बलिक. ओपन रोड मीन्स इट इज सिम्बलिक. अँड इन दिस पोएम द स्पीकर हॅज डिसाइडेड टू गो ऑन ओपन रोड. ओके, ओपन रोड म्हणजे खुला रस्ता. But on this open road, many obstacles are there, many difficulties are there. He describes himself as being healthy and free. He realizes he is only the person who is in complete control of his life. He chooses his own destiny. Because of this realization, he doesn't have to wish or hope or pray for God good fortune. याचा अर्थ असा आहे की हियर द पोएट वॉन्ट्स टू से दॅट की ही सेज हिमसेल्फ आय एम हेल्दी आय एम फ्री. म्हणजे या ठिकाणी स्पीकर असं म्हणतोय की मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे, मी फ्री आहे. ही रिअलायझेस दॅट, त्याला याची जाणीव होते की ही इज ओनली द पर्सन हु इज इन कम्प्लीट कंट्रोल ऑफ हिज लाईफ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनावर प्रत्येकाचं नियंत्रण हवं. एम आय राईट? यस सर. यस सर. प्रत्येकाचं कंट्रोल पाहिजे. इथं कवीचं पण आपल्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यावर कंट्रोल आहे. ही कंट्रोल्स हिमसेल्फ अँड हिज लाईफ. ही चोजेस हिज ओन डेस्टिनी. डेस्टिनी मीन्स त्याचं जे पर्टिक्युलर